कौतुक करतोय जी रमाकांतनं नर्मदाच्या बाबतीत केली, आणि त्यानं खरंच तसं केलं असेल तर माझ्याकडे श्रीसाठी क्षमा नाही. नाही आई, नाही नाही, श्रीनी नक्की असं केलं नसणार. माझीही तीच इच्छा आहे की हे खोटं ठरावं, पण ते खरं ठरलं तर त्याला सामोरं जाण्याची ताकद नाही आहे माझ्यात. श्रीला दूर करणं अवघड होईल मला, पण खरंच श्री असं वागला असेल तर त्याला माफ तरी कसं करू मी. खरं सांगू, या पत्राच्या प्रकरणाला सामोरं जायची हिंमत नाहीये माझ्यात. चाल ढकल करते मी, पण कधीतरी ह्या सगळ्याला सामोरं जावं लागणारच आहे मला. आणि आयुष्यात कधीही वाटली नव्हती ती धाकधूक मला वाटते. तुला सांगते कांता, श्रीनं खरंच असं केलं असेल ना तर त्यानं मला पराभूत केलंय. माझे संस्कार, माझे विचार, माझी तत्व सगळं सगळं हरलंय असा अर्थ होईल त्याचा. नाही आई, नाही, श्री असं नाही करणार. त्याला जर खरंच कळलं असतं की जान्हवी प्रेग्नंट आहे तर ते आपल्यापासून लपवणं त्याला नसतं जमलं. म्हणजे सगळं काही माहिती असून सुद्धा काहीच माहिती नाही असं दाखवू शकणारच नाही तो आई. मलाही तसंच वाटतंय. त्याचं तिच्यावरचं प्रेम कळतंय मला, दिसतंयही. असं असताना तो असं नाही वागणार रे आई. तू तू पत्राचं टेन्शन नको घेऊस, मी बघतो काय करायचं. खालीस? हो. ये बस पाणी देतो. हा नाही, नकोय बाबा. आई अजिन बरोबर गाडीतून डॉक्टरांकडे गेले आणि गाडीतनं परत आली आहे. आमच्या कोणाचीही दगदग झालेली नाहीये. उलट तुम्ही बसा, मी तुमच्या आठी चहा टाकते, तुम्हाला हवा असेल तर. नाही नाही नाही, मला नकोय. बर, डॉक्टर काय म्हणाले सांग. डॉक्टर म्हणाले सगळं छान आहे, अगदी असायला हवं तसं. आणि काय म्हणत होते बरं ते, बाय बुक. सगळं अगदी बाय बुक आहे, पुस्तकातल्या सारखं सगळं व्यवस्थित आहे. छान, हे बरं झालं. हो बाबा, आईजी इतके प्रश्न विचारत होत्या माहिती डॉक्टरांना. शेवटी डॉक्टरच त्यांना म्हणाले, मॅडम तुम्हाला चार मुलांचा अनुभव आहे ना. त्यावर आईजी काय म्हणाले माहितीये, पतवंड पहिलंच आहे ना माझं, मग काळजी वाटणारच. चला, सगळं चांगलं होतं हे बरं झालं. जानू, आता तूही जास्त अडेल तट्टूपणा करू नकोस बरं. म्हणजे? म्हणजे जा तू आता तुझ्या घरी, तुझ्या सासरी. काय? नाही. अगं नाही काय सरळ, असं काय करतेस? आता त्या एवढ्या वडीलधाऱ्या आहेत, त्या सांगतात त्यांचा मान नको का ठेवायला. अगं बघतेस काय अशी. जानू, तू कधी भविष्याचा विचार करणार ग? हा अगं नवरा बायकोंमध्ये भांडणं होणारच, पण किती ताणायचं. आणि पोटात लेकरू वाढतंय तुझ्या, उगा जुनं जुनं कशाला उकरत बसायचं म्हणते मी. नवरा बायकोंमध्ये भांडणं होणारच, पण किती ताणायचं. आणि पोटात लेकरू वाढतंय तुझ्या, उगा जुनं जुनं कशाला उकरत बसायचं म्हणते मी. जुनं काय आई, अजूनही चालूच आहे की. अगं आता परत कोण कोणाला काय म्हणालं, असले सगळे पंचनामे करत बसणार का तुम्ही? उगाच सगळंच बाहेर पडेल मग. म्हणजे? हो म्हणजे, पिंट्याने असं केलं तसं केलं असं कशाला चालू ठेवायचं. उगीच जुन्या कडीला ऊत कशाला आणायचं म्हणते मी. त्यापेक्षा पिंट्याला म्हणावं, एकदा जाऊन त्यांची माफी माग, चूक बोल द्यावी घ्या, विषय संपतो आता. आई अगं, आतापर्यंत तूच असं नको करायला म्हणत होतीस ना. म्हणजे त्यांना मला नांदवायचं नाहीये, मग लाचारी कशाला पत्करायची.
हे सगळं तू सांगत होतीस ना मला. मग आता काय झालं अचानक? अगं आता तुझ्या आजे सासूबाई मध्ये पडल्या ना. वडीलधारांचा मान नको का राखायला? आई त्यांचा मान सोडून मी कधीच वागले नाहीये. त्यांचा राखायचा तो मान मी पूर्वीही राखलाय, आजही राखते. पण त्यांचा मान राखणं म्हणजे त्यांच्या घरी जाऊन राहणं असं नाहीये ना. आणि त्या स्वतःही मला तसं सांगत नाहीयेत करायला. त्यांच्या मानपानाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत आई. त्यांचं सगळं ऐकलं कीच त्यांचा मान ठेवला असं त्यांना नाही वाटत. ते काही बाई मला कळत नाही. उगाच कशाला भांडणं उकरत बसायची? त्यापेक्षा तू आपल्या तुझ्या सासरी जा. कला तू यात पडू नकोस, त्यांचं ते बघतील. हो का? त्यांचं ते बघतील तर बघू दे. पण मग मात्र माझ्या नावाने खडी फोडू नका म्हणजे झालं. तिच्या नावाने का कोणी खडी फोडेल? येजी तू कुठे होतीस? अरे काम होत आहे. मी बेबीला सांगितलं होतं उशीर होईल म्हणून. अगं म्हणून नाही पण मला काळजी वाटत होती. मी लहान आहे का रे आता? अगं पण तरी होतीस कुठे? सांगितलं ना काम होत म्हणून. सांगायचं नाहीये का तुला? नंतर सांगेल. तुझी मर्जी. बस ना. एक विचार. अय्याजी हा काय प्रश्न आहे का? विचार ना. जानमीनी तुला पत्र वगैरे दिलं होत? पत्र नाही का? नीट आठवून सांग.